आपण पाहत आहात कराड वार्ता न्यूज नेटवर्क. अरे भयभीत जायचं असतं तर पहिलंच गेलो असतो. मूळ गोष्ट हीच आहे, मी पहिल्यापासून सांगतोय की जे कोणी सत्यासाठी लढत आहेत, आपल्या देशाच्या संविधानासाठी लढत आहेत, लोकतंत्रासाठी लढत आहेत, त्यांना हैराण केलं जात आहे, त्यांना एजन्सी त्यांच्या मागे लावल्या जात आहेत, त्यांना परेशान केलं जात आहे, पण आम्ही घाबरणार नाही आहोत. आम्ही लढत आहोत ते सत्यासाठी, सत्यमेव जयतेसाठी. पण जे सत्तामेव जयतेसाठी लढतात ते त्यांच्यासोबत जातात. खासदारांनी आव्हान दिलं होतं की आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे दोघांपैकी कोणी लोकसभेत या, लढून दाखवा आणि जिंका. काय काही काही लोकांना उत्तर द्यायची नसतात, जनता उत्तर देते, त्यांची लेवल तिथेच ठेवायची असते. पण आज कोल्ड कॉफीची आठवण झाली म्हणून आलो मी. आपण पाहत आहात कराड वार्ता न्यूज नेटवर्क. ते काय की आता पहिले शेतकरी असे जे लुनार शेती करतात, अमावस्या आणि पौर्णिमेला शेती करायला जात असतात, आता काय काय कुठे कुठे आहे ते आम्हाला काय सांगू शकतो आम्ही. पण एवढंच आहे, आमचा विश्वास जनतेवर आहे आणि जनता आमच्या सोबत आहे.